जानकी देवी समाज सेवा केंद्राच्या वतीने वाळूज महानगर परिसरातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे वाळूज पोलीस ठाण्यामध्ये आयोजन करण्यात आले होते. बजाज ऑटो वाळूज पुरस्कृत जानकी देवी बजाज सेवा भावी संस्थेअंतर्गत समाज सेवा केंद्राच्या वतीने MIDC वाळूज पोलीस ठाण्यात महिलांसाठी बुधवारी मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे तर प्रमुख पाहुण्या म्हणून रुपाली साबळे, केंद्राच्या समन्वयक सुनीता तगारे, जिल्हा परिषद सदस्य ज्योती चोडिया, जयश्री घाडगे, नूतन अडसरे, भारती साळुंके, रत्नमाला ढमढेरे, अनिता डहारिया, निलिमा पाटील, सुनंदा जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी समाजसेवा केंद्राच्या वतीनं हळदी कुंकूचे औचित्य साधून उपस्थित महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि महिलांना स्वच्छतेचे प्रतीक म्हणून नॅपकिनची भेट देण्यात आली. तसेच यावेळी महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून उखाणे घेत तिळगुळ वाटप करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केंद्राच्या समन्वयक सुनीता तगारे तर आभार शुभांगी बोरोले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऐश्वर्या मोहिते, सुरेखा इंगळे, मनीषा काळे, अनिता बोर्डे तसेच लिटिल एंजल स्कूलच्या महिला शिक्षिकांनी परिश्रम घेतले.